आई बाबांनंतर दादांनीच केलंय ना सगळं माझं, त्याला वाटणारच. हो, पण सारखा असा विचार करून करून यांनाच काहीतरी व्हायचं. तूच सांग राधिका, तू अशी कायमची इथे राहिलीस तर कसं होईल? हा, आपल्याकडे माहिती आहे ना, लोक चार बाजूनी बोलतात, शिवाय यांनाही ते आवडणार नाही. हो ना, मला समजून राहिलं बहिणी, पण आता काय करू तेच कळत नाही. हे बघ, तुलाच काहीतरी हातपाय हलवावे लागतील. तू असं आमचं पोट धरून किती दिवस राहणार आहेस सांग? त्याचं कसं आहे, आमची परिस्थिती अशी, तू मोठ्या घरातून आली आहेस ग, पण आमचं बघतीयस ना, आज पोळी खाल्ली तर उद्या भात जेवतो आम्ही, तुझं तसं नाहीये ग. आणि अथर्वला सुद्धा केवढ्या मोठ्या घरात राहायची सवय आहे, तेला तुपाचं खायची सवय आहे, तसं मिळणार आहे का त्याला इथे? बरोबर आहे तुझं बहिणी, मला समजून राहिलं सगळं. किती आपलं म्हटलं तरी लग्न झाल्यानंतर ते फरकच होत ना, आपला अधिकारच राहत नाही. पण बहिणी, मी काही इथे कायमची राहणार नाही, हे येतील मला घ्यायला. मी एकदा भेटून बोलते त्यांच्याशी. हो, आत्ता कसं शहाण्यासारखी बोललीस. हे बघ, तू जा गुरुनाथना भेट, बोल त्यांच्याशी, त्यांना म्हणावं तुमचं बाहेर काहीही असो, पण आम्ही काय करायचं? सरळ सांग त्यांना, माझ्या भावाकडे काही मी जास्त राहू शकणार नाही, एकतर माझी सोय करा नाहीतर मी परत येते तिकडे. आता गुरुनाथनी ऐकलंच नाही तुझं तर मग बाई कठीण आहे. आम्ही तरी किती दिवस तुला असं पोचणार आहे? हे बघ राधिका, तुझ्या दादाला एवढे खर्च परवडणार नाहीत ग, सगळ्यांना पोसूही शकणार नाहीत ते. तुझा आणि अथर्वाचा खर्च कसा करणार आहेस तू? नाही म्हणजे, मला माहिती आहे की तू काही फुकट बसून खाणार इतकी नाहीयेस, पण तरीही तुझं तुला सगळं करावं लागणार आहे की नाही? तिचं तरी काय चूक आहे, एक ना एक दिवस हे होणारच होत. मला माझं बघायचंय, काय करू मी? एकदा बोलून बघू का यांच्याशी, तसच करते, यांना भेटते, त्याशिवाय मला तरी दुसरा मार्ग दिसून नाही राहिला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती नाहीये,
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.